पंतप्रधानांनी म्हटलं आहे की काँग्रेस सोबत उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना आहे, असली शिवसेना एकनाथ शिंदेची आमच्या सोबत आहे. बघा, काल काल तीन गोष्टीचा एकत्रित एक योग होता विचित्र. एक सूर्यग्रहण होत, अमावस्या होती आणि यांची सभा होती. असा योग पहिल्या प्रथम आपल्या देशामध्ये होता. फार विचित्र योग होता असं सगळे एकत्र येणं. याच्या पुढे मी आपल्या सर्व प्रसारमाध्यमांना एक मुद्दा म्हणून सांगणार आहे की काल जे भाषण झालं ते देशाच्या पंतप्रधानांचं नव्हतं. ज्याला शिवसेना प्रमुख कमळाबाई म्हणायचे, साक्षीदार माझ्या बाजूला बसलेत कारण त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. आणि मी त्या पक्षाला भाकड भेकड भ्रष्ट जनता पक्ष असं म्हणतो. त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी, कारण निवडणूक प्रचार जर पंतप्रधान एका पक्षाचा करायला लागले तर घटनेवरती हात ठेवून जी आम्ही शपथ घेतो त्या शपथेचा तो भंग होईल. आणि म्हणूनच मला असं वाटतं की कालचं त्यांचं जे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचं होतं, कारण ते अध्यक्षसुद्धा त्या पक्षाचे नाही आहेत. आम्ही यापुढे जे त्यांना उत्तर देऊ ते कृपा करून माननीय पंतप्रधानांना उत्तर दिले असं कोणी समजू नये, कारण देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आमच्याकडनं कदापि होणं शक्य नाही. आमचे राजकीय जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये हा भेकड जनता पक्ष आहे. भेकड मी एवढ्यासाठी म्हटलं की शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून हे देशभक्त पक्षांना सतवत आहेत, त्यांच्यावरती धाडी टाकतायत, अटका करतायत, धमक्या देत आहेत. यांच्यात ताकद नाही म्हणून मी यांना भेकड म्हटलं. भाकड एवढ्यासाठी म्हटलं कारण यांच्याकडे कोणी नेता निर्माण झालेला नाही आहे. आदर्श अशोकरावांचा वेगळा, पण त्या व्यतिरिक्त विचारांचा आदर्श हे देऊ शकलेले नाही आहेत. आणि भ्रष्ट एवढ्यासाठी म्हणतो की संपूर्ण देशातले भ्रष्ट तेतुका मिळवावा आणि भाजपा पक्ष वाढवावा असं त्यांचं धोरण आहे. NDA पूर्वी एक ताकदवान एक आघाडी होती, आता हा ठिगळ्यांचा पक्ष झालेला आहे. ठिगळं ठिगळं जोडून ते NDA करतायत. नकली सेनेबद्दल म्हणाल तर ज्या वेळेला माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील, मला नक्की कल्पना नाही. आणि आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसांनी येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कहर झाला. ह्यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे. आता जे निवडणूक रोख्यांचा जो विषय सगळीकडे आलेला आहे, चंदा दो आणि धंदा लो आणि काही ठिकाणी धाडी टाकून निवडणूक रोखे हे कसे जोर जबरदस्तीने, म्हणजे पूर्वी मुंबईमध्ये एक असं वातावरण होतं की मारुती 1000 ही गाडी नव्याने आली होती, मारुती 1000 गाडी घेतल्याबरोबर कोणत्या तरी भाईचा फोन जायचा आणि त्याच्याकडनं खंडणी उकळली जायची. तशी खंडणी गोळा करणारं हे एक केंद्र झालेलं आहे. आणि या खंडणीखोर पक्षाचे हे नेते काल येऊन शिवसेनेला नकली ठरवून गेले. त्यांना मला सांगायचे की कृपा करून तुमचा सगळा जो काही इतिहासाचा अभ्यास आहे तो तपासून बघा. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV सोबतच. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.